तुम्ही लवंगी फटाका फोडला, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मल्लिकांबाबत मोठा बॉम्ब फोडलाय. देवेंद्र फडणवीसांनी एकामागे एक पाच मोठे हल्ले नवाबांवर केलेत. बघूयात काय आहेत आरोप. नवाब मल्लिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मल्लिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही, हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर नवाब मल्लिक यांनी कुर्ल्यातील LBS रोड या मोक्याच्या ठिकाणावरील 3 एकर जमीन फक्त 30 लाखात कशी घेतली. ज्या लोकांकडून मल्लिकांच्या कंपनीनं जमीन घेतली ते 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मल्लिकांनी जमीन कशी विकत घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. LBS रोड वरची ही जागा जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. त्यानंतर कुर्ल्यातील LBS रोडवरील जागेशिवाय मल्लिकांनी अन्य 4 ठिकाणी ही स्वस्तात जमीन खरेदी केली आहे. या जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात आहे, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. कुर्ल्यातील त्या जागेच्या मागेच पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर आणखी एक जागा 2005 मल्लिकांच्या कुटुंबियांनी विकत घेतली होती. तसंच याच भागातील फिनिक्स मार्केट सिटी कुर्ला इथेही 2005 जमीन घेतली. मल्लिकांची कंपनी सॉलिड्सनं 2 अंडरवर्ल्डच्या लोकांकडून फक्त 25 रुपये स्क्वेअर फुटानं जमीन विकत घेतली. आता मुंबईत उकिरड्याची जागा ही इतक्या कमी किमतीत मिळत नाही, मग प्रश्न आहे की मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत का घेतली गेली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचे ते चालक होते. या 2 जणांसोबत मल्लिकांचे संबंध आहेत. त्यांच्याकडून मल्लिकांनी जमीन खरेदी केली, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तर 2003 जागेचा व्यवहार झाला तेव्हा नवाब मल्लिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मल्लिक यांना पद सोडावं लागलं. पण मल्लिक यांना माहीत नव्हतं का की सलीम पटेल कोण आहे. मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्यांकडून नवाब मल्लिक यांनी जमीन का खरेदी केली, अशा कोणत्या कारणामुळे त्यांना LBS मधील 3 एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का असाही प्रश्न त्यांनी मांडलाय. तर शरद पवार यांचे अंडरवर्ल्ड सोबत संबंध आहेत, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मल्लिकांच्या कंपनीनं जमीन विकत घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन मल्लिकांनी स्वस्तात विकत घेतली. तसंच स्टॅम्प ड्युटी मध्येही घोटाळा करण्यात आलाय. या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे शरद पवार आणि तपास यंत्रणांना मी देणार आहे. शरद पवार यांनाही समजू द्या त्यांचे मंत्री काय करतायत, असा हल्लाबोल फडणवीस यांनी यावेळी केलाय. तर उद्या सकाळी 10 थांबा फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार, असा इशारा नवाब मल्लिकांनी दिलाय. आज तो सारी चीजे मैं बोलूंगा नहीं, लेकिन कल सुबह 10 देवेंद्र जी का अंडरवर्ल्ड का क्या खेल है इस महाराष्ट्र में. और देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहते हुए किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बना रखा था, कल सुबह 10 उसकी जानकारी देंगे. तेव्हा आता मलिक उद्या काय उघडकीस आणणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.